देशभरात लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. 7 टप्प्यात या निवडणुका होणार आहेत. नुकताच 5वा टप्पा पार पडलाय. महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यातलं मतदान देखील पार पडले. काही राज्यात आणखी 2 टप्पे बाकी आहेत. दरम्यान 2 टप्पे बाकी असताना आणि निकालाला आणखी काही दिवस शिल्लक असतानाच मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटावर खापर फोडायला सुरुवात केली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं आपला 100% प्रचार केला नाही अशी खदखद बारणे यांनी व्यक्त केली आहे. तसंच जर त्यांनी माझा प्रचार केला असता तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वागेरे यांचं डिपॉझिट जप्त झालं असतं. तरीही मी 2,50,374 मतांनी विजय होईल असा दावा बारणे यांनी केला आहे. जी लोकं आपला प्रचार करत नव्हती त्यांची नावं अजितदादांना सांगितली आहेत असंही ते म्हणाले. मावळ लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघांमध्ये पनवेल आणि पिंपरी चिंचवड शहर ही 2 मोठी महानगरं आहेत. या ठिकाणी महायुतीला मानणारा मोठा वर्ग आहे. या ठिकाणी उबाटा गटाची ताकद नाही आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात झालेल्या 3,22,000 मतांपैकी आपल्याला 2 लाख मतं पडतील. पनवेल विधानसभा मतदारसंघात 1,80,000 मतदान झालं. या 2 मतदारसंघांमध्ये मिळालेला लीड समोरचा उमेदवार तोडू शकणार नाही असा दावाही बारणे यांनी केलाय. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं आपला प्रचार केला नाही असा आरोप श्रीरंग बारणे यांनी केलाय. त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी 100% महायुतीचं काम केलंय. 19-20 मागं पुढं होऊ शकतं त्यावर असं बोलणं योग्य नाही असंही उमेश पाटील म्हणाले.